द नेम ऑफ अवर चैप्टर इज द लिविंग वर्ड एडाप्टेशन एंड क्लासिफिकेशन. द लिविंग वर्ड adaptations and classification. Last period we have seen adaptations in plants. We have seen the adaptations in aquatic plants, adaptations in desert plants, adaptation in plants of forest region, as well as adaptations in plant of snowy regions. या चार प्रकारचे adaptations आपण काल बघितलेले आहेत. Today we are going to study the adaptations in grassland plants आणि adaptations for ingestion of food in plants. हे दोन पॉइंट आपण आज बघणार आहोत. झालंच तर अडॅप्टेशन इन ॲनिमल्स हे सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणजे आज आपण टोटल थ्री पॉइंट बघणार आहोत. ज्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ इन ग्रासलँड प्लांट्स. अडॅप्टेशन in grassland. Plants. Secondly, we are going to study the second point today. Adaptation for ingestion of food in plants. Adaptation for ingestion of food in plants and third point we are going to study here adaptation in animals. Adaptation in animals. हे तीन पॉइंट आहेत जे आपण आज बघणार आहोत. याविषयी आपण आता आपल्या पुस्तकाकडे वळूया आणि डीपली स्टडी करूया. लास्ट पिरियड वी हॅव सीन द अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. टुडे we are going to study the adaptation in grassland plants. Grassland plants, grassland means gavat, gavtaal pradesh jala apan mhanu shakto. Grassland mhanje gavtaal pradesh. Ya gavtaal pradeshamadhe kutlya prakarche prani adhartat ani tyanchyamadhe tyanchya behavior madhe tyachyanantar tyanchya body parts madhe kutlya prakarche changes zalele astat mhanje kutlya prakarche adaptations zalele astat he apan ata ithe baghnar ahot. Diverse type of bushes and grasses are found in grasslands. Grasslands madhe anek prakarche gavatanche prakar kiwa anek prakarche jhudpe adhartat. Fibrous root of grasses prevents soil erosion. Ya gavatache je roots astat je mula astat he kasha prakarche astat फायब्रस. फायब्रस म्हणजे या अशा प्रकारचे असतात. दीज आर फायब्रस रूट्स. पुढच्या भागामध्ये पुढच्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत फायब्रस रूट्स म्हणजे काय. तर ह्या अशा प्रकारचे रूट्स असतात त्याला आपण फायब्रस रूट्स असं म्हणतो. हे फायब्रस रूट्स कशामध्ये आढळतात, गवतामध्ये आढळतात. यामुळे काय होतं, सॉइल इरोजन प्रिव्हेंट होतं. सॉइल इरोजन म्हणजे काय, तर जमिनी जमीन ही हवेमार्फत किंवा पाण्यामार्फत मातीचा भाग हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जात असतो आणि त्यामुळे मातीची सुपीकता कमी होत असते, त्याला आपण सॉइल इरोजन म्हणतो. आणि या फायब्रस रूट्समुळे हे फायब्रस रूट्स काय करतात, मातीला घट्ट पकडून ठेवतात आणि म्हणून सॉइल इरोजन
कमी होते किंवा त्याच्यापासून सॉइल इरोजन प्रिव्हेंट होते. फॉरेस्ट इन इक्वेटोरियल रिजन्स आर डेन्स. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट अँड डियर कॅन रिमेन हिडन इन दीज ग्रॅसेस. इक्वेटोरियल रिजन म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश. विषुववृत्तीय प्रदेशाचं वैशिष्ट्य काय आहे? तर या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जे फॉरेस्ट असतात, जे जंगलं असतात, ते अतिशय डेन्स, अतिशय झाडीचे असतात, अतिशय दाट असतात आणि त्यामध्ये खूप मोठ उंच उंच गवत वाढल्या जातं त्या प्रदेशामध्ये. मग ह्या प्रदेशामध्ये वाघ, एलिफंट, डियर यासारखे प्राणी तिथे आढळतात कारण त्या गवतामध्ये त्यांना निवारा भेटतो, लपण्यासाठी जागा भेटते आणि म्हणून अशा प्रकारचे प्राणी इक्वेटोरियल रिजनमध्ये असलेल्या ग्रासलँड्समध्ये आढळतात. हाउएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. इक्वेटोरियल रिजन्स मधले जे गवत असतं किंवा जे ग्रास असतं ते उंच उंच वाढतं आणि त्यामुळे तिथं लपण्यासाठी टायगर, एलिफंट, डियर यासारखे प्राणी तिथं म्हणजे लपू शकतात, तिथं निवारा शोधू शकतात म्हणून अशा प्रकारचे प्राणी तिथं आढळतात. परंतु कोल्ड रिजन मधलं जे ग्रासलँड्स आहेत, जे गवताळ प्रदेश आहेत, त्यांची उंची कमी असते आणि म्हणून तिथं छोटे प्राणी आढळतात जस्ट लाईक रॅबिट. वास्ट मेडोज आर फाउंड इन हिली रिजन्स एज वेल एज इन प्लेन्स. पठारावरती सुद्धा काही गवताळ कुरणे आढळतात. तर अशा प्रकारे गवताळ प्रदेशामध्ये राहण्यासाठी या प्राण्यांमध्ये झालेलं हे ऍडॅप्टेशन आहे किंवा हे ऍडॅप्टेशन आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ऍडॅप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड. तुम्हाला आणखी एक सूचना आहे की तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे युट्यूबचा, तो सुद्धा सगळ्यांनी हा क्लास झाल्यानंतर पाहून घ्यायचा. ऍडॅप्टेशन वरतीच आहे तो व्हिडिओ आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला हा आपला चॅप्टर आणखी समजण्यास मदत होईल. ऍडॅप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड इन प्लांट्स. इंजेशन ऑफ फूड म्हणजे फूड इनटेक, अन्न ग्रहण करणे. वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात मोस्ट ऑफ, आणि जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण ऑटोट्रॉफ्स असं म्हणतो आणि त्या मोस्ट ऑफ प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक. जास्तीत जास्त प्लांट्स हे ऑटोट्रॉफिक आहेत. बट सम प्लांट्स कॅनॉट मेक देअर ओन फूड. दीज टाईप ऑफ प्लांट्स आर हेटरोट्रॉफिक प्लांट्स. जे ज्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत अशा वनस्पतींना आपण हेटरोट्रॉफिक प्लांट्स असं म्हणतो. मग आता ह्या हेटरोट्रॉफिक प्लांट्स अन्न ग्रहण कशा प्रकारे करतात आणि हे अन्न ग्रहण करण्यासाठी त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन झालेले आहेत. द प्लांट नेम इज डॉडर प्लांट ऑर कसकुटा. इट इज पॅरासिटिक प्लांट. तुम्ही जर रस्त्यावर एखाद्या झाडाचं निरीक्षण केलं तर त्या झाडांवरती येल्लो कलरचं एक वायर लाईक स्ट्रक्चर दिसतं बघा, ज्याला आपण अमरवेल असं म्हणतो. इट इज नथिंग बट द डॉडर प्लांट ऑर कसकुटा. या झाडांवरती पिवळ्या रंगाचं वायर सारखी जी वनस्पती आहे त्याला आपण कसकुटा, अमरवेल किंवा डॉडर प्लांट असं म्हणतो. द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येल्लो वायर लाईक स्टेम अँड इट इज लीफलेस. या वनस्पती ह्या येल्लो वायर लाईक स्ट्रक्चर असतं त्याचं, ती लीफलेस असते, त्याला पानं नसतात. अँड इट कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. ॲज इट इज हेट्रोट्रॉफिक इट कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हाऊ एव्हर इट हॅज हॉस्टोरियल ऑर सकिंग रूट्स फॉर ऍब्झॉर्बिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. मग ही वनस्पती अन्न ग्रहण कशी करते तर याच्या या वनस्पतींवरती सकिंग रूट्स असतात जे की काय करतात, ज्या वनस्पतीवर, ज्या झाडावर ही वनस्पती आढळते त्या वनस्पतींच्या खोडांमधील, पानांमधील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ऍब्झॉर्ब करते आणि स्वतःचं पोषण घडवून आणते. दीज रूट्स पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल्स ऑफ द होस्ट प्लांट अँड ऍब्झॉर्ब वॉटर अँड फूड. मग कसकुटा किंवा डॉडर प्लांट ही वनस्पती काय करते तर स्वतःमध्ये असलेले सकिंग रूट्स ह्या ज्या वनस्पतीवरती वाढलेली आहे त्या वनस्पतीच्या वेसल्स मध्ये पेनिट्रेट करते, घुसवते आणि ती वॉटर आणि फूड, अन्न आणि पाणी हे ऍब्झॉर्ब करते. सेकंड एक्झाम्पल आहे, आपण आपल्या घरामध्ये जर शिळे अन्न उरले तर त्या शिळे अन्नावरती
एक प्रकारची फंगस किंवा बुरशी, ज्याला आपण फंजाय असं सुद्धा म्हणू शकतो, ती फंगस उगवलेली आपल्याला दिसते. फंजाय किंवा फंगस, इट इज ऑल्सो अ हेटरोट्रॉफिक प्लांट. इट कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस ॲज इट डज नॉट कंटेन ऑर इट नॉट हॅव क्लोरोफिल. फंजायमध्ये सुद्धा क्लोरोफिल नसतं, त्यामुळे फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया नसते आणि म्हणून ही वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. देन हाऊ इट कॅन ऑप्टेन द फूड? दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूड स्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. आपण भाकरी किंवा ब्रेड जर दमट ठिकाणी ठेवली तर त्याच्यावरती आपल्याला बुरशी उगवलेली दिसते आणि या भाकरी ब्रेड च्या स्टार्च, ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट स्टार्ची सबस्टन्सेस असतात, या स्टार्ची सबस्टन्सेस पासून हे फंजाय काय करतात, त्यांचं पोषण करतात, त्यांचं न्यूट्रिशन करतात. फॉर दॅट पर्पज दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ फूड. यासाठी या फंजायमध्ये काय कसल्या प्रकारचं अडॅप्टेशन झालेलं असतं, तर त्यांच्यामध्ये रूट लाईक फायबर्स असतात जे की त्या भाकरीवरचे किंवा ब्रेड मधलं पोषण हे ऍब्झॉर्ब करून घेतात आणि स्वतःचं पोषण करतात किंवा स्वतःचं अन्न ग्रहण करतात. त्याच्यानंतर वी ऑल्सो नो दॅट प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. वनस्पतींना अन्नासाठी कशाची आवश्यकता असते, सॉरी, वाढीसाठी कशाची आवश्यकता असते, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या मिनरल्सची आवश्यकता असते. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन, जस्ट लाईक ड्रॉसेरा, ज्याला आपण सनड्यू असं म्हणतो, किंवा व्हेनस फ्लायट्रॅप, पीचर प्लांट्स, दीज आर एक्झाम्पल्स ऑफ इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲज इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. इन्सेक्टिव्होरस म्हणजे काय, तर या वनस्पती स्वतःचं पोषण घडवून आणण्यासाठी, इथे डायग्राम दिलेली आहे, या वनस्पती स्वतःचं पोषण घडवून आणण्यासाठी किंवा स्वतःचं न्यूट्रिशन घडवून आणण्यासाठी इन्सेक्ट्सला कन्झ्युम करतात आणि त्यामुळे त्यांना इन्सेक्टिव्होरस प्लांट्स असं सुद्धा म्हणतात. याची उदाहरणं आहेत व्हेनस फ्लायट्रॅप, पीचर प्लांट्स, ड्रॉसेरा. आणि या वनस्पती स्वतःची नायट्रोजनची जी आवश्यकता आहे किंवा जी गरज आहे ती फुलफिल करण्यासाठी इन्सेक्ट कॅप्चर करतात आणि त्यांचं इंजेक्शन करतात किंवा इन्सेक्ट्सला खातात थोडक्यात, त्याला त्यामुळे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स असं म्हणतात. मग या इन्सेक्टिव्होरस प्लांट्स मध्ये त्या इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी काही प्रकारचे अडॅप्टेशन्स झालेले असतात. जसं की इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी आणि इथं कॅप्चर करण्यासाठी बघा यांची रचना कशी असते. जर तुम्ही यांच्या पानांची रचना बघितली तर इन्सेक्ट आतमध्ये गेल्यानंतर, म्हणजे इथे आल्यानंतर, त्याला एक प्रकारचा स्मेल असतो त्या वनस्पतींना किंवा अट्रॅक्टिव्ह लुक असतो ज्यामुळे इन्सेक्ट्स अट्रॅक्ट होतात आणि ते इन्सेक्ट्स आतमध्ये गेल्यानंतर ते कॅप्चर करण्यासाठी यांच्यामध्ये अशा प्रकारची रचना झालेली असते. बघा इथं दिसायलंय की ते स्वतःचे पानं असे बंद करून घेतात आणि इन्सेक्ट्स आतमध्ये अडकल्या जातो. तर अशा प्रकारे इन्सेक्ट्सला कॅप्चर करण्यासाठी या वनस्पतींमध्ये काय झालेले असतात, हे अडॅप्टेशन्स झालेले असतात. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स ज्याला आपण म्हणतो, ज्याची उदाहरणं आहेत व्हेनस फ्लायट्रॅप, पीचर प्लांट्स, ड्रॉसेरा इट्सेट्रा. धिस इज द अडॅप्टेशन इन प्लांट्स फॉर इंजेशन ऑफ फूड. अन्न ग्रहण करण्यासाठी वनस्पतींमध्ये झालेले अडॅप्टेशन्स आपण बघितले. काय अडॅप्टेशन्स आहेत, तर त्यांना एकतर सकिंग रूट्स असतात, जस्ट लाईक डॉडर प्लांट किंवा कसकुटा. त्याच्यानंतर फंजाय सारख्या वनस्पतींमध्ये फायब्रस रूट्स असतात जे की फूड ऍब्झॉर्ब करतात. आणि इन्सेक्टिव्होरस प्लांट्स मध्ये अट्रॅक्टिव्ह कलर, अट्रॅक्टिव्ह लुक, त्याच्यानंतर स्पेसिफिक स्मेल जे इन्सेक्टला अट्रॅक्ट करतं आणि त्यांना कॅप्टिव्ह करण्यासाठी होल्डिंग पोझिशन ऑफ लीव्स, अशा प्रकारचे अडॅप्टेशन्स त्यांच्यामध्ये झालेले असतात. वी हॅव सीन हिअर द टोटल अडॅप्टेशन्स फाउंड इन प्लांट्स. म्हणजे प्लांट्स मध्ये किंवा प्लांट्सचे जे प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकारामध्ये प्लांट्स त्या हॅबिटेट नुसार, ॲक्वॅटिक प्लांट्स, त्याच्यानंतर डेझर्ट प्लांट्स, स्नोवी रिजन प्लांट्स, फॉरेस्ट रिजन प्लांट्स, ग्रासलँड प्लांट्स अँड अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स वी हॅव सीन हिअर. नाऊ
वी आर गोइंग टू स्टडी अडॅप्टेशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांमध्ये कुठल्या प्रकारचे बदल, कुठल्या प्रकारचे चेंजेस किंवा कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन्स झालेले आहेत हे आपण आता पाहणार आहोत. अडॅप्टेशन इन ॲनिमल्स, अडॅप्टेशन इन ॲनिमल्स हे आता आपण बघणार आहोत. अडॅप्टेशन इन ॲनिमल्स बघा. आता तुम्हाला माहिती आहे की जसं वनस्पतींमध्ये आपण अनेक प्रकार किंवा अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती बघितल्या, जसं की काही वनस्पती पाण्यात राहतात, काही वनस्पती जमिनीवर राहतात, काही वनस्पती स्नोवी रिजन्स मध्ये राहतात, काही वनस्पती बर्फाळ हे सॉरी म्हणजे फॉरेस्ट मध्ये राहतात, स्नोवी रिजन्स म्हणजेच बर्फाळ प्रदेश, आणि काही वनस्पती ह्या गवताळ भागामध्ये किंवा गवताच्या टाईपच्या असतात किंवा ज्याला आपण गवताळ कुरणे या भागामध्ये सुद्धा असं म्हणतो. तसं प्राण्यांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. प्राणी सुद्धा काही जमिनीवर राहतात, काही आकाशामध्ये राहतात वृक्षांवरती, काही काही प्राणी हे पाण्यामध्ये राहतात. आणि मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये तिथं राहण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तग धरून ठेवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जगण्यासाठी त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस झालेले असतात, ज्याला आपण अडॅप्टेशन्स असं म्हणतो. आता अडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स मध्ये सगळ्यात पहिले आहे ॲक्वॅटिक ॲनिमल्स. बघा इथे ॲक्वॅटिक ॲनिमल्स मध्ये सगळ्यात पहिलं आपलं ॲक्वॅटिक म्हणलं की आता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे जलीय वनस्पती, ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जलीय प्राणी. मग जलीय प्राण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आपल्याला ओळखीचा असलेला प्राणी आहे फिश. या फिश मध्ये आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यामध्ये कुठल्या प्रकारचे बॉडी पार्ट्स मध्ये किंवा त्याच्या बिहेवियर मध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस आहेत, तर देअर मॉडिफाईड स्ट्रक्चर, त्यांचं स्ट्रक्चर बघा. टेपरिंग द बॉडी इज टेपरिंग ऍट द टू एंड्स अँड स्पिंडल शेप बॉडी. त्याच्यानंतर माशाच्या शरीरावरती बघा स्केल्स किंवा बॉडी इज कव्हर्ड विथ स्केल्स, खवले ज्याला आपण म्हणतो स्केल्स. त्याच्यानंतर फिन्स आणि गिल्स हे सुद्धा माशांमध्ये असतात. तर हे जे माशांचे अवयव आहेत याचा काय उपयोग होतो किंवा याचा त्याच्यासाठी कुठल्या प्रकारे अडॅप्टेशन किंवा कुठल्या प्रकारे पाण्यात राहण्यासाठी त्याचा वापर केला जातो, तर फिशेस हॅव स्केल्स ऑन देअर स्किन अँड फिन्स ऑन देअर बॉडी. द बॉडी टेपर्स टुवर्ड्स बोथ ऑफ इट्स एंड. दोन्ही बाजूंनी ही बॉडी जी आहे ती निमुळती असते. या निमुळत्या आकाराचा फायदा काय होतो, तर पाण्यामध्ये पोहण्यासाठी स्विमिंग साठी त्या बॉडीच्या आकारामुळे माशाला काय होतं, सहजपणे पाण्यात पोहता येतं. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ नोज. पाण्यामध्ये या गिल्सच्या सहाय्याने इथे बघा इथे गिल्स दिलेले आहेत माशाला आणि या गिल्सच्या सहाय्याने पाण्यामध्ये मासे काय करू शकतात, श्वासोच्छवास किंवा रेस्पायरेशन किंवा श्वसन करू शकतात विथ द हेल्प ऑफ दीज गिल्स. त्याचप्रमाणे देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांच्या डोळ्यावरती ट्रान्सपरंट आयलिड्स असतात आणि त्यामुळे पाण्यात त्यांना दिसू शकतं. आपण जर पाण्यात गेलो तर आपले डोळे आपल्याला बंद करावे लागतात, बरोबर आहे, पण माशांचे डोळे उघडे ठेवून त्यांना पाण्यामध्ये रस्ता किंवा पोहण्यासाठी सोपं जावं यासाठी त्यांच्या आयलिड्स या ट्रान्सपरंट असतात. दे हॅव एअर ब्लॅडर्स विद इन द बॉडी टू हेल्प देम फ्लोट. माशांना पोहण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये एअर ब्लॅडर्स ज्याला आपण हवेच्या पिशव्या असं म्हणू शकतो. आपण ॲक्वॅटिक प्लांट्स मध्ये सुद्धा बघितलं की त्यांच्या देठामध्ये हवेच्या पोकळ्या असतात, एअर ब्लॅडर्स असतात. तसं या प्राण्यांमध्ये सुद्धा फिशेसमध्ये सुद्धा एअर ब्लॅडर्स असतात त्यांच्या शरीरात, ज्या की त्यांना पोहण्यासाठी किंवा शरीर हलकं करण्यासाठी आणि पाण्यात इझी फ्लोटिंग करण्यासाठी मदत करतात. दीज आर द अडॅप्टेशन्स ऑफ ॲनिमल्स इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स और विच लिव्ज इन वॉटर. पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये झालेले अडॅप्टेशन्स आपण बघितले. आपल्या जमिनीवर राहणाऱ्या कुठल्याही प्राण्याच्या शरीरावर स्केल्स नसतात किंवा त्याला गिल्स नसतात किंवा त्याला फिन्स नसतात,
किंवा त्याची बॉडी टेपर्ड नसते पोहण्यासाठी, ती उपयोगी असण्यासारखी. परंतु पाण्यात राहणाऱ्या ॲनिमल्सची शरीर रचना अशा प्रकारे केली असते की त्यांना पाण्यात राहणे सोपे जावं. त्याच्यानंतर सम ॲम्फिबियन्स आर देअर. ॲम्फिबियन्स मीन्स जे प्राणी पाण्यात सुद्धा राहू शकतात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात, त्याला आपण ॲम्फिबियन्स असं म्हणू शकतो. तर या ॲम्फिबियन्स मध्ये मुख्यतः दोन उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, एक आहे फ्रॉग, डक, आणि तिसरा आहे टॉर्टॉइज सुद्धा. हे जे ॲनिमल्स आहेत हे पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात. मग पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहण्यासाठी यांच्या शरीरामध्ये सुद्धा काही चेंजेस झालेले असतील किंवा यांची शरीर रचना सुद्धा काहीतरी स्पेसिफिक असेल की ज्याच्यामुळे हे दोन्ही ठिकाणी राहू शकतात. तर फ्रॉग आणि डक यांचा जर आपण विचार केला तर त्यांना दे हॅव वेब्ड टोज, दे कॅन यूज देअर लेग्स जस्ट लाईक ओर्स. तुम्हाला माहितीये की जहाज चालवताना ते जहाज चालवणारा एक वल्हे ज्याला आपण म्हणतो त्या वल्ह्याच्या साह्याने पाणी असं मागे खेचत असतो आणि त्यामुळे जहाज पुढे पुढे चालत असतो, त्याला ओर्स असं म्हणतात. तर या डक किंवा फ्रॉग यांच्या जर पायांचा विचार केला आपण तर यांच्या पायांवरती असे मध्ये पडदे असतात ज्याला आपण वेब्ड टोज असं म्हणू शकतो, ज्याला आपण काय म्हणतो वेब्ड टोज. आणि या वेब्ड टोज मुळे त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या वेब्ड टोजचा वापर हे जस्ट लाईक ओर्स म्हणजे वल्हे ज्याला आपण म्हणतो वल्ह्यासारखा करतात आणि म्हणून त्यांना पाण्यामध्ये इझिली स्विम करता येतं. फ्रॉगचे सुद्धा जे पाय असतात ते अशाच प्रकारचे असतात, वेब्ड टोज असतात ज्याच्यामुळे त्यांना पाण्यामध्ये इझिली स्विमिंग करता येतं. वॉटर फ्लोज ऑफ वॅक्सी फिदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. त्याच्यानंतर पाणकोंबडी आणि डक यांचे जे फिदर्स असतात जे पंख असतात त्यांना वॅक्सी लेअर असते, त्याच्यामुळे पाण्यात राहून सुद्धा ते पंख ओले होत नाहीत, पाणी त्याच्यावरून सहजपणे फ्लो होऊन जातं, निष्ठून जातं. त्याच्यानंतर वेब्ड टो, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रायंग्युलर हेड हेल्प फ्रॉग टू स्विम इझिली थ्रू आउट द वॉटर. फ्रॉग मध्ये कशा प्रकारचं अडॅप्टेशन झालेले असतं तर त्यांचे टोज किंवा पाय हे वेब्ड असतात म्हणजे पडदे असतात दोन्हीच्या मध्ये आणि वल्ह्यासारखा त्याचा वापर स्विमिंग साठी करता येतो. त्याच्यानंतर स्लिपरी आणि स्मूथ स्किन, त्यांची त्वचा ही स्लिपरी आणि स्मूथ असते. त्याच्यानंतर बॉडी शेप हा कसा असतो, ट्रायंग्युलर असतो, निमुळता असतो आणि त्यामुळे पाण्यामध्ये सहजपणे पोहण्यासाठी मदत होते. दे कॅन लिव्ह ऑन लँड एज वेल एज इन वॉटर ड्यू टू द ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग नोज अँड लंग्स ऑन लँड. बघा, फ्रॉग सारखे काही ॲनिमल्स आहेत जे दोन्ही ठिकाणी ज्याला आपण रेस्पायरेशन म्हणतो किंवा श्वासोच्छवास करू म्हणतो ते करू शकतात. पाण्यामध्ये असताना फ्रॉग काय करतात, त्यांच्या स्किन मार्फत त्यांच्या त्वचेमार्फत ऑक्सिजन घेतात आणि म्हणजे श्वसन करतात, आणि जमिनीवर असताना नोज आणि लंग्स या मार्फत ते रेस्पायरेशन किंवा श्वसन करत असतात आणि म्हणून ते पाण्यामध्ये सुद्धा जगू शकतात आणि जमिनीवर सुद्धा जगू शकतात. द टिपिकल कलर्स ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्प इन इट टू हाईड अमॉंग ग्रासेस. त्याच्यानंतर त्यांचे कलर सुद्धा अशा प्रकारचे असतात की प्रे अँड प्रिडेटर्स म्हणजे त्यांच्या शिकाऱ्यापासून त्याचं संरक्षण होण्यासाठी ग्रासेस मध्ये इझिली लपू शकतात, अशा प्रकारचे कलर त्यांचे असतात. हे सुद्धा एक प्रकारचं अडॅप्टेशन आहे. तर आपण काय बघितलं, अडॅप्टेशन इन ॲनिमल्स मध्ये, ॲक्वॅटिक ॲनिमल्स मध्ये झालेले अडॅप्टेशन जसं की फिश गिल्स, स्केल्स, फिन्स, त्याच्यानंतर ट्रान्सपरंट आय लिड्स, टेपरिंग बॉडी, दीज आर द अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स ॲज वेल ॲज वेब्ड टोज, स्लिपरी अँड स्मूथ स्किन, ट्रायंग्युलर शेप, वॅक्सी लेअर ऑफ सबस्टन्स ऑन फीदर्स, दीज आर अडॅप्टेशन इन डक्स अँड फ्रॉग्स अँड ऑल्सो इन वॉटर हेन. दीज आर सम ॲम्फिबियन्स आणि यांच्यामध्ये झालेले अडॅप्टेशन्स आपण बघितले. त्यानंतर जसं की आपण ग्रासलँड प्लांट्स मध्ये बघितलं की ज्या ठिकाणी ग्रासेस उंच उंच वाढतात त्या ठिकाणी टायगर, एलिफंट सारखे, डियर सारखे प्राणी आढळतात आणि
मग ह्या प्राण्यांमध्ये सुद्धा त्या ग्रासलँडमध्ये राहण्यासाठी कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन झालेले आहेत? जसं वनस्पतींच्या मध्ये ग्रासलँडमध्ये अडॅप्टेशन झालेले आहेत, तसे प्राण्यांमध्ये सुद्धा ग्रासलँडमध्ये राहण्यासाठी किंवा गवताळ कुरणामध्ये राहण्यासाठी त्यांच्यामध्ये कुठले चेंजेस झालेले आहेत? नाव वी आर गोइंग टू लर्न अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड अॅनिमल्स. जंगलामध्ये आणि गवताळ भागामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, या भागा प्राण्यांमध्ये कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन झालेले आहेत ते आपण आता इथं बघणार आहोत. मला वाटतं हा पॉइंट काही आपल्या इथं पूर्ण होणार नाहीये. 11:33 झाली आहेत, तर आपण हा पॉइंट काय करूया,